मी आता समोरच आहे, त्यामुळे मी कुठे आहे काय आहे आपल्या माध्यमातून जिल्ह्याला कळेल. विषय असा होता, सतीश अण्णा आमच्यावर हे म्हणण्यापेक्षा सतीश अण्णाला त्यांनी 5-6 वेळा फोन केले, ही गोष्ट खरी आहे. आणि त्याच्यात त्याचा असा प्रस्ताव होता की आपल्याला सर्वसमावेशक सर्वपक्षीय पॅनल तयार करायचं. सर्वपक्षीय होत असेल तर मी त्याला सांगितलं की आम्ही सन्मानाने येऊ, पण जर तरच्या भाषा आल्या तर आम्ही होणार नाही. मागच्या काळात मला आठवतं, मी जिल्हा अध्यक्ष असताना नाथाभाऊ मंत्री होते आणि त्यावेळेला मला वाटतं 14-15 जिल्हा बँकेचंही सर्वसमावेशक असं पॅनल झालं, त्याच्यात त्यांनी सगळ्यांनाच त्यावेळेला घेतलं. आणि नंतर मग 21 सुद्धा सर्वसमावेशकच बँकेच्या संदर्भात पॅनल झालं. त्याच्यामध्ये असा काही वाद नव्हता, त्यावेळेला काही शिंदे गट, उद्धव गट, उद्धव साहेब गट असा काही नव्हता. त्यावेळेला शिवसेना एकत्र होती आणि सगळ्याच मिटिंगाला म्हणजे गिरीश महाजनांपासून आम्ही सगळेच एकत्र होतो, त्यामुळे त्याला नाव हे सर्वसमावेशक होतं आणि ती भूमिका आमची सगळ्यांचीच होती. आताही सुद्धा त्यांनी मला विचारलं की आम्हाला तुम्हाला घ्यायचंय, म्हटलं सतीश अण्णा हा राष्ट्रवादीचा फाउंडर मेंबर आहे, बाकी तर अनेक लोक नंतर आली. सतीश अण्णा हा 95-99 काळात काँग्रेसचा आमदार असताना काँग्रेस सोडून राष्ट्रवादीचा पहिला फाउंडर मेंबर सतीश अण्णा आहे, पवार साहेबांचा पाईक आहे. आणि पवार साहेबांना आम्ही मानणारी माणसं आहोत. आम्ही नेहमीच म्हणतो की पवार साहेबांच्या नावानं आम्ही मंगळसूत्र घातलेलं आहे, त्या मंगळसूत्राला कोणी हात लावू शकत नाही. पण असा प्रयोग जसा नाथाभाऊंनी मागच्या काळात केला, तुम्ही तसा करत असाल तर आम्हाला आमची तुम्हाला सहमती आहे. पण त्यांनी काल परवा आणखी असं काही वाक्य वापरली की आम्ही 4-5 लोकांना घेऊ पण ते भाजपचं पॅनल राहील. म्हटलं भाजप आमच्या जीव तो आपल्या माहितीसाठी सांगेल, मला 95 गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजपमध्ये घ्यायचा प्रयत्न केला होता, माझा प्रवेश देखील होणार होता, आमच्या वडिलांनी त्याला विरोध केला, त्यामुळे माझी भूमिका मी बदलून मला मंत्री व्हायचं असतं तर मी 95 भाजपच्या माध्यमातून झालो असतो. 96 मला त्यावेळेला कैलासजी उत्तमराव नानांनी आग्रह केला होता. शेवटी तत्व ही तत्व असतात आणि मग आजही आमचं हे मत आहे की चुकीच्या पद्धतीनं कोणाला बदनाम करू नये. आज समोर सगळे दिसत आहेत की ते म्हणतायत की सतीश अण्णा आमच्याबरोबर, याचा अर्थ तुम्हाला सतीश अण्णाच्या तोडीचा माणूस दिसत नाहीये का? त्यामुळे अशा बोलायला काही महत्व नसतं. त्यांची जी परवा मिटिंग झाली, मला वाटतं सत्ता आणि याच्यातनं सगळ्या गोष्टी साध्य होत नाही. सहकारामध्ये ज्याचं काही वजन असेल, ज्याच्या प्रतिष्ठा असेल, नावाला काही वलय असेल, अशी लोक त्या